नमस्कार मित्रांनो कुण्या राजाची गराणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा गुंजाने तो चहा दिल्यानंतर मंदारला खूप त्रास होतो आणि त्याला उलट्या होऊ लागतात तर लगेच रेश्मा म्हणत असते की अरे हा काहीतरी त्रास नक्की नाटक करत असेल मंदार म्हणत असतो की नाही मी नाटक नाही करत पण मला काहीतरी खूप त्रासच होतो आणि हा चहा घेतल्यापासून मला त्रास होतो म्हणून मंदार गुंजाला म्हणत असतो की ए पुरी तू चहामध्ये काय टाकलं आणि त्यामुळेच मला त्रास होतो काका म्हणतात की अरे मी सांगतो त्यामध्ये फक्त साखर आणि दूध चहा पावडर इतकंच टाकलं तर अशकदादा उठतात आणि मंदार तुला काय त्रास होतो ते अगोदर सांग असे बोलतात मंदार म्हणतो की मला मळमळते आणि उलट्या झाल्यासारखे होते म्हणून त्याला जोराने उलटी येत असते रेश्मा म्हणत असते की ही याची कायमची नाटकं का आहे काका तुम्ही याला आतमध्ये घेऊन जा काका मंदारला घेऊन आतमध्ये जातात तर गुंजाणी मधू एकमेकींकडे बघत असतात सुबोध म्हणतो की मंदारला हे असे काय होते आणि तो तर म्हटला हा चहा घेतल्यानंतर हे असे काय होते म्हणजे हा सर्व काय प्रकार आहे नेमकं या चहामध्ये काय टाकले होते विजय म्हणते की अगं मधू काय ग मला खरंच खूप काळजी वाटते नेमकं काय झाले कविता म्हणते की कोणीही काळजी करू नका कारण गुंजाने फक्त त्या चहामध्ये एक औषध टाकले होते कबीर लगेच वैताग चिडतो आणि गुंजाला म्हणतो गुंजा काय कोणते औषध तू टाकले होते आणि कुठल्याही माणसाला नकळत ते औषध देणे हे कायद्याने गुन्हा आहे हे सुद्धा तुला माहिती आहे का म्हणून कबीर गुंजावर खूप भडकतो त्यावर कबीर कविताला विचारतो की वहिनी नेमकं औषध कुठले होते तेव्हा कविता म्हणते की भाऊजी काही नाही फक्त काही देशी वनस्पती होत्या कबीर म्हणतो की काय देशी वनस्पती कबीर आणखीन चिडतो आणि मला काय चालले हो। ते समजत नाही तर मधू म्हणते की कबीर जरा शांत हो आणि मंदारने दारू सोडली की नाही हे शोधण्यासाठी फक्त गुंजाने त्याच्यामध्ये ते औषध टाकले होते कबीर आणखीन चिडतो आणि हे सर्व करण्याची काय गरज होती आतमध्ये तर आम्ही डिस्कस करत होतो आणि जर आता त्या औषधाने मंदारला जर काही झाले तर काय करायचे आणि गुंजा तुला सर्व सोपं वाटतात का आणि लोकांना औषध देण्यासाठी तू कोणी डॉक्टर आहे का गुंजा म्हणते की नाही साहेबा एकदा माझं ऐकून घ्या डोंगरवाडीला जे लोक दारू पितात ना लोक दारू पिऊन आले तर त्यांच्या बायका त्यांना हेच औषध देत असतात तर कबीर म्हणत असतो की तुला किती वेळेस सांगितलं की डोंगरवाडीचे काही उपाय येथे करत जाऊ नको पण ऐकणार कोण मधू म्हणत असते की अरे गुंजाने जे योग्य केले कारण मंदार खोटं बोलतो हे गुंजाने ओळखले होते म्हणून तिने मला सांगितले आणि त्याचे खोटं पकडण्यासाठी आम्ही त्याच्या चहामध्ये औषध टाकले होते तेव्हा मंदार बाहेर येत असतो आणि हे सर्व ऐकतो मधू म्हणते की त्या औषधाने त्याला मळमळण्यासारखे मल झाले आणि त्याने दारू सोडली नाही हे सत्य आपल्यासमोर तर आले ना तर मंदार जोराने ओरडत म्हणतो की कोण म्हणते की मी दारू सोडली नाही म्हणून आणि पुढे येऊन तो गुंजाकडे बोट करत म्हणतो की ही दीडदंबडीची क मुलगी मला दारू सोडली नाही असे विचारते का तर कबीर आणखीनच भडकतो आणि कुठल्याही स्त्रीला तिच्यावर अन्याय होईल आणि तिला त्रास होईल असे बोलायचे नाही आणि तिच्यावर जे काही रागवायचे असेल ते आम्ही रागू तुला तो हक्क नाही मंदार म्हणतो की तुम्ही माझ्याशी असे वागलात तर मी तुम्हाला कोर्टात खेचेल आणि जर मी दारू पिलो हे तुम्ही मला प्रूफ करून दाखवा तर गुंजा म्हणत असते की अरे तू दारू पिला आणि त्याची तुला उलटी झाली हेच सिद्ध होण्यासाठी पुष्कळ आहे तर कबीर म्हणतो की गुंजा तू मध्ये बोलू नको थोड्यात मृन्वय म्हणते की अरे कबीर शांत हो आणि गुंजा कुठलं सायन्स सांगते तिला ही ब्लड टेस्ट आणि अल्कोहोल टेस्ट याच्या मूर्खपणाचं असतं असे तिला सांगायचे का गुंजा म्हणते की मृण्मयी ताई असे नाही पण आमच्या ना डोंगरवाडीला कुठल्या टेस्ट आल्यात आणि माझ्यावर विश्वास ठेवा आणि मी हे सर्व खरे खोटे करून प्रूफसुद्धा दाखवलेस ना शेवटी मृन्मयी म्हणते की अगं गुंजा तू हे चांगल्या मनाने करते ते मला मान्य आहे पण ही तुझी डोंगरवाडी नाही हे शेअर आहे मंदार म्हणतो की हो कोण कुठलीही मुलगी आणि माझ्यावर असं काहीतरी करून मला फसवता मी पोलिसात जाईल तुमच्या विरुद्ध कबीर म्हणत असतो की एक मिनिट मी तुला सरकारी दवाखान्यामध्ये नेतो आणि तेथे तुझी ही टेस्ट करतो तेथे तुझी ब्लड टेस्ट केल्यानंतर मग जा तुला जिथे पोलीस स्टेशनला जायचे तिथे तर मंदार घाबरतो मंदार म्हणतो की ह्या सर्व या पोरीसाठी कोण लागते ती तुमची या घरची कबीर म्हणतो की तू जातो की नाही इथून आणि तुला जाय जायचे असेल तर नाहीतर तुला धक्के देऊन बाहेर काढून तर मंदार जायला निघतो तर तेव्हा त्याच्या ज्या पिशवीमध्ये दारूच्या बॉटल असतात त्या खाली पडतात आणि मंदार आणखीनच घाबरतो तर ते बघून सर्वांना मात्र खूप धक्का बसतो आणि मंदारचे खोटेही सर्वांनी पकडलेले असते कबीर त्या बाटल्या उचलतो आणि गुंजा जे बोलत होती ते खरे बोलत होती आणि तुझ्यावर विश्वास ही चुकीचेच आहे त्यामुळे आता एक रिशींचा भाऊ या नात्याने सांगतो की परत या घरामध्ये पाऊल टाकायचे नाही आणि त्यामुळे रेशीमसुद्धा खूप चिडते आणि रडतच ती मंदारला म्हणत असते की तू दारूबद्दल खोटं तर बोलला म्हणजे ते सेक्युरिटीबद्दलसुद्धा तू खोटंच बोलला असणार तुमच्यामध्ये अजून ते चालूच असणार त्यामुळे एक बाई पुरुषाचा प्रत्येक हा अवकून आपल्या पोटात घालत असते मात्र ती एक दोन बायकांबरोबर संसार करणाऱ्या पुरुषाला मात्र सहन करू शकत नाही कबीरला मात्र खूप मोठा धक्का बसतो कारण त्याला, त्याला त्या बोलण्याचा अर्थ समजतो त्यानंतर विजय म्हणत असते की मृण्मयी आज पुन्हा तुझ्यामुळे माझ्या मुलीच्या आयुष्यामध्ये ते संकट येणार होते आणि ती गुंजाचे आभार मानते की गुंजा तुझ्यामुळे आज माझी रेशीम वाचली ग रेशीम ही मृन्मयीवर चिडते आणि तू म्हटली म्हणून मी त्या माणसाबरोबर बोलण्यासाठी तयार झाले पण काय झाले ते तू बघितलेस ना आणि काही गरज नव्हती त्याला इथे घेऊन येण्याची मदु सुद्धा चिडते आणि मधू म्हणते की मृुण्मयी त्या माणसाला येते आज आणून तू खरंच चूकच केली तर मुरुन्मयला वाईट वाटते कारण सर्वजण मुरुन्मयीलाच हे दोषी ठरवत असतात मृण्मयी लगेच रागाने तिथून जायला निघते कबीर म्हणतो की मुरुन्मयी थांब थांब तर लगेच तो मुरुन्मयीच्या मागे येतो आणि मुरुमयला हाताला धरतो आणि तू आज प्लीज येथूनच रागाने जाऊ नको तेव्हा मृन्मयी म्हणते की अरे गुंजाने जे काही केले ते योग्य केले पण यात माझी काय चूक आहे सर्वजण मला का रागवतात कबीर म्हणतो की आज गुंजाने जे काही केले ते योग्यच केले ना तिच्यामुळेच आज मंदार चुकीचं आहे आप आपल्याला समजले तर मुरुन्मयी म्हणत असते की अरे बायकांना पुरुषांचे डोळे हे वाचता येतात आणि मला तुझ्या डोळ्यामधलं ते सत्य समजते तरीसुद्धा मी का शांत राहते तेच मला कळत नाही तर कबीरला आणखीनच धक्का बसतो म्हणते की अरे तुझ्या नजरेमध्ये मला स्पष्ट दिसते की तुझा माझ्या कोणत्याही गोष्टीला हा तू मला सहमत नाही मगाशी घरामधले मला इतके बोलत होते तरी सुद्धा तू शांत बसलात एक शब्दही काही बोलला नाही आणि तुझ्यासोबत मी सात पावलं चालत या घरामध्ये येणार संसार करणार आणि तुझीच जर सोबत नसेल तर मी काय करणार तर गुंजा येत असते आणि गुंजा हे सर्व त्यांचे बोलणे ऐकत असते कबीर म्हणतो की अगं मृण्मय मी तुझ्याच बाजूने आहे तू माझा विश्वास धर कारण जे काही खरे होते त्याच बाजूने मी बोललो की नाही तर मृण्मय काही ऐकत नाही आणि ती गाडीतून तेथून निघून जाते कबीरला मात्र वाईट वाटते त्यानंतर इकडे मधू आणि विजया किचनमध्ये हे कालच्या बोलण्याचा विचार करत असतात म्हणजे मंदारचा आणि तेवढ्यात गुंजा आलेली असते गुंजाला गुचकी लागते तेव्हा गुंजा म्हणते की काय होते कालपासून अशीच गुचकी लागते तेव्हा विजय म्हणते की अगं तू तोंडवर करून पक आणि एक दीर्घ असा श्वास घे तेव्हा गुंजाची गुचकी थांबते गुंजाला परत गुचकी लागते मधू म्हणते एक काम कर तुझी आई तुझं आठवण काढत असेल त्यामुळे तू नंबर आहे ना मग तिला फोन करून बघ गुंजा म्हणते की सकाळपासून मला सुद्धा आईची आठवण येते आणि तिला फोन करूशी वाटत होता तर विजय म्हणते की जा तर गुंजा धावतच आपल्या रूममध्ये फोन करण्यासाठी येते गुंजा बाहेर येत असते तेवढ्यात कबीर आलेला असतो आणि गुंजाला ती गुचकी लागत असते कबीर म्हणतो की गुचकी एक अशी एक गोष्ट आहे की ती दाबून ठेवता येत नाही गुंजा म्हणते की साहेबा सकाळपासून मला कुचकीस लागते कवीर म्हणतो की डोंगरवाडीतील सर्वजण गाई म्हशी ही गुरढोरं तुझी आठवण काढत असतील आमची ताई कुठे गेली असे म्हणत असतील गुंजा म्हणते की मी काही त्यांची ताई लागते का गुंजा म्हणते की आठवण फक्त गाई म्हशी कशाला काढतील चंप्या आहे खारका आहेत आणि पोष्टमन काका आई हे सर्वजण माझी आठवण काढतच असतील कबीर के बघत ती मनात म्हणते की समोर बसला एखादा माणूससुद्धा आपली आठवण काढतच असेल मग त्यामुळे सुद्धा ही गुचकी लागतच असेल तर कबीर गुंजाकडे बघतो गुंजा धावतच रूममध्ये येते आणि कबीर म्हणतो की हिची गाडी एकदा सुरू झाली तर ती माझ्यापर्यंतच येऊन थांबत असते आणि कबीरचे लक्ष आपल्या कामाकडे जातं तर कबीर म्हणतो की इचा विचार करण्याअगोदर आपल्या जी कॉन्फरन्स आपण सुरू करतो ना तिच्यावर फोकस द्यायला हवा त्यानंतर गुंजा रूममध्ये येते आणि लगेच फोन आ लावण्यासाठी ती आईला एवढ्यात फोनच वाजायला लागतो आणि गुंजाला वाटते की मी फोन लावायचा अगोदर फोन का वाजला असेल म्हणून गुंजा फोन उचलते तर तिकडून कबीर हॅलो म्हणतो तर लगेच गुंजा मनात म्हणते मन की सायमनलाच फोन लागला की काय तर तेवढ्यात एक गुंड हा कबीरला फोनवर धमकत असतो तर कबीर विचारतो की कोण आहे तुम्ही तर तुमचे नाव काय तर तो माणूस म्हणत असतो की जर तुम्हाला माझे ऐकायचे असेल तर हितचिंतक हा समजा आणि जर तुम्हाला माझे ऐकायचेच नसेल तर मी तुमचा कर्दन काळ आहे असे समजा तर गुंजा हे शांतपणे ऐकत असते तर गुंजाला हे सर्व समजते आणि तिला खूप मोठा धक्का बसतो तर हा वाक येथे संपतो पुढील भागामध्ये कबीरला मारण्यासाठी ते गुंड घरी येतात तर मृण्मयी चोर समजून खूप घाबरते तर गुंजा लगेच त्यांच्या डोक्यामध्ये एक काठी मारते आणि दरवाजा लावून घेते आणि ते आपल्या साहेबांना मारण्यासाठी आलेले गुंड आहेत असे ती मधू आणि मुरमय यांना सांगते तेव्हा मात्र लगेच मधू म्हणत असते की कविता तो फो पोलिसांना फोन लाव तेव्हा गुंजा दरवाजा उघडते आणि ते गुंड हे आतमधून काठ्यांनी मारायला लागतात तर गुंजा लगेच त्यांच्या अंगावर गुलाल किंवा मिरची पावडर उधळते तर ते गुंडांना दिसण्यासी होते तेव्हा आता क गुंजा सर्व या घरातील लोकांना गुंडांच्या तावडीतून कसे वाचवते हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद